खेड तालुक्यातील माणी ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात खेड पंचायत समितीमध्ये येऊन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना घेराव घातलाय. ग्रामपंचायत मधील कर्मचारी भरतीत सरपंच आणि ग्रामसेवक यांचा चाललेला मनमानी कारभार तसेच पाणी प्रश्नावरून माणी गावातील ग्रामस्थ आणि महिलांनी पंचायत समितीमध्ये येऊन गटविकास अधिकारी यांना घेराव घालत जाब विचारलाय. ग्रामस्थांच्या आक्रमक मागणीनंतर गटविकास अधिकारी दिघे यांनी लवकरच आपण स्वतः ग्रामपंचायत मध्ये येऊन विविध तक्रारी अर्जाची चौकशी करून सुनावणी घेऊ असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. जो ऑफिस पत्र त्यांना जाऊन भेटू त्यांच्याकडे त्यांनी आमची सुनावणी 29 मेला लावण्यात आली आणि आरोपी तक्रारदार आणि अर्जदार सुनावणी लावण्यात आली. तिथे आम्ही गेलो असता सरपंच गलिच्छ भाषेत वक्तव्य सीओ साहेबांच्या समोर चालू होतं की हे चोर आहेत, हे यांची पात्रता नाही आहे, एखादी आपली पाणीपट्टी आणि घरपट्टी भरायची यांची पात्रता नाही आहे आणि हे आमचे अर्ज करतात, आमच्यावर कंप्लेंटी करतात. ते आम्हाला त्यांनी सीओ ऑफिसच्या समोर बोललं असताच सुद्धा सीओ साहेबांनी त्या गोष्टीची कुठलीही दखल नाही घेतली आणि आम्हाला परस्पर त्यांच्या सरपंचाचीच फक्त एकट्याची बाजू ऐकून घेतली नाही, आम्हाला कधीच तिथे त्या ऑफिसमध्ये बोलून दिलं नाही. फक्त आमचं हा तुम्ही गप्प बसा, तुम्ही गप्प बसा असं जे होत होतं, हे राजकारण जे चालू आहे सरपंचाला पाठीची घालण्याचं, हे कशासाठी आणि कोणासाठी चालू आहे? आणि वारंवार त्या बौद्ध समाजावरती अन्याय होतोय असं आम्हाला निदर्शन येतात. मुख्यमंत्र्यांचा दौऱ्यानंतर चूर म्हणून विसारादे होते, त्यांना बोलले की कुरिअर म्हणजे कुरईंकडे जे अर्ज आहेत ते मला द्या, मी स्वतः जाऊन चौकशी करतो. मी त्यांना उपोषणाचा इशारा दिला होता, जर ग्रामपंचायतीची चौकशी होऊन योग्य ते आम्हाला जर त्याचा निर्णय नाही मिळाला तर 31 मी उपोषणाला बसतोय. ते बीडीओ साहेबांनी न करता 28 न येताना 1 तारखेपर्यंत त्यांनी कुठचीच आमची दखल न घेताना आम्ही आता विचारत त्यांना फोन केला की आम्ही उद्या तुम्हाला भेटायला येतोय त्या संदर्भात, तर त्यांनी मुद्दाम आज इथे ऑफिसला हजर पण नाहीत. आम्ही फोन केले असता आम्हाला सांगितलं आम्ही मिटिंगला आहे, आम्ही इथे येऊन बसलो आहे, आम्हाला कुठचीच उत्तरं मिळत नाही. ते जर आम्हाला उत्तर देत नसतील तर आजपासून माझा अमरण उपोषणाचा इशारा आहे त्यांना. आणि बीडीओने सांगितलं की 28 तारखेपर्यंत मी तुमच्या ग्रामपंचायत येऊन सगळी चौकशी करतो, परंतु आज तागायत बीडीओ माणी गावामध्ये आलेले नाही किंवा कुठली भेट दिलेली नाही, कॉन्टॅक्ट केलेला नाही. म्हणजे आमच्या एवढ्या ग्रामस्थांच्या अर्जांना त्याने अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्यात असं म्हणायला काय वावगं ठरत असं वाटत नाही. ग्रामपंचायतीच्या माणीमध्ये ग्रामपंचायतीचा कर्मचारी भरण्यावरून त्या ग्रामपंचायतीच्या काही लोकांनी आमच्याकडे अर्ज केलेला आहे की ही ग्रामपंचायतीची भरती ही बेकायदेशीर आहे आणि आम्हाला चुकीच्या पद्धतीने सरपंच आणि ग्रामसेवकांनी माहिती दिलेली आहे. आता त्या माहितीची खात्री करण्यासाठी किंवा ज्या काही त्यांच्या अनेक तक्रारी आहेत त्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी मी स्वतः गटविकास अधिकारी म्हणून 6 तारखेला त्या ठिकाणी जाणार आहे आणि ते जे काही त्याच्यामध्ये दोष आढळतील रेकॉर्डमध्ये किंवा त्यांनी जे केले घेतलेल्या निर्णयामध्ये जर काही दोष आढळले असतील तर निश्चित सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर मी कारवाई नियमानुसार कारवाई करण्यात येईल.